धन्यवाद त्यामुळे मी असिस्टंट कॉन्स्टेबल फायर ऑफिसरला विनंती करतो की आपल्या सर्व्हिस सन्मान चिन्ह ही सरकार होते आपण लहान करावं. धन्यवाद सर. त्याचबरोबर आजच्या आमच्या सत्कार समारोहासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व इन्स्पेक्टर सीएसएफ आरती राव हे उपस्थित राहिलेले सर्व प्राप्तवर्तींचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की विशेष कुमाराजी यांच्या विशेषता त्यांनी पुष्प साडी आणि स्लिपर थँक्यू मॅडम. त्याचबरोबर आमचे उत्तर ऑफिसर
अगर एक बोलते हैं याना ही चार सिंपल तो कुछ तो कुछ उनके अंदर समान बांगर साहेब आपल्या समोर त्यांचं मनोगत व्यक्त करतात.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत। नमस्कार सहकार मित्रांनो, आज या ठिकाणी माझे सहकारी एकाच दिवशी 778 रोजी या मुंबई मोटर्स मध्ये बदली झालेलो लक्ष्मीनारायण कुमार आणि गेलो पांडुर पांगर, तेव्हापासून ते 7 जवळजवळ आम्ही या गोदीमध्ये किनारा खात्यामध्ये काम केलेलं आहे। 2002 मध्ये कुमार फायर ब्रिगेड मध्ये भरती झाले आणि मी किनारा खात्यातच राहिलो। परंतु मी जिग्री दोस्त एक हरियाणाची जोडी ह्या गोदीमध्ये काम करत असताना कामगारांचे हृदय सम्राट एस आर कुलकर्णी साहेबांचं मोठा आशीर्वाद आमच्या दोघांवरती होता। सच्चे कार्यकर्ते म्हणून साहेबांनी आम्हाला हरियाणाची जोडी नाव ठेवलेलं होतं आणि आज 31 तारखेला वयाची 7 वर्ष पूर्ण करून आपल्या कामाची कर्तव्याची 40 वर्ष पूर्ण करून ते सेवानिवृत्त होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा आगळा वेगळा आनंद सोहळा सत्कार सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्याकरता फायर ब्रिगेडचे मुख्य अग्निशमन अधिकारी भोंडे साहेब, त्याचप्रमाणे छड्डा साहेब, त्याचप्रमाणे चॅटच्या कमांडर आरती राव, तसेच डान्सचे सचिव पवन मेटे, राजारामजी शिंदे, तसेच आमचे फायर स्टेशनचे मुख्य अधिकारी यांचे भोंडे साहेब आणि बंधू आणि प्रतिनिधी। खरोखरच तुम्हाला ही अशी व्यक्ती आहे की ह्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर मनाला काहीच नाही, परंतु एवढा हुशार, एवढा चाणाक्ष माणूस, कुठल्या गोष्टीत मागे नसणार, कायम सतत धावपळ करणारा। 89 आम्ही मुंबईमध्ये भरती झालो, त्यानंतर परत आम्ही सिव्हिल डिफेन्स मध्ये प्रशिक्षण घेतलं आणि आम्ही दोघे सरतीच काम करत असताना आज माझा मित्र वयाची 7 वर्ष पूर्ण करून सेवानी उतरत आहे। एक आनंद नसणार आहे आनंद वयाची 7 वर्ष पूर्ण करून आनंदाने चांगला आरोग्य घेऊन आज रिटायर होतोय। परंतु ह्या गोष्टीला सांगायचं म्हणजे पुरुषांच्या पाठीमागे पत्नीची साथ असते आणि त्याप्रमाणे आमच्या भारतीय वैज्ञानिक त्यांना मोठी साथ दिली आणि म्हणून मी राजकुरांच्या वतीनं आणि तमाम आपल्या कामगार बंधूंच्या वतीनं कोमार आणि त्याच्या कुटुंबाच्या कुठल्या सुखसमृद्धीचं बरोबरीचं आरोग्यदायी चालू, तसेच माझे सिव्हिल डिफेन्स किनारा कामगार कॅन्टी ही बॉम्बे सोसायटी मुंबई पोलीस सोसायटी यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराज। त्याबरोबर आमचे सेवानिवृत्त आरपी मंचेकर साहेब हे इथे उपस्थित राहिलेले आहेत, तर मी सत्कार मूर्तीला विनंती करेन की त्यांनी पुष्पवृत्ती देऊन त्यांचा सन्मान करायचा। त्याबरोबर आमचे मेहर इथे उपस्थित राहिलेले त्यावरून जो गावावर आलेले तुम्हाला सत्कारासाठी, तर मी त्यांचाही पुष्पवशा म्हणून त्यांचा सत्कार करतो। आज या ठिकाणी सत्कार मूर्ती तुम्हाला
एक असं व्यक्तिमत्व आहे, वेगळं एक रसायन आहे. हे रसायन ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी कुठलीही कामाची कमतरता होणार नाही. एक असं वेगळं रसायन, एक अष्टप्रवृत्त व्यक्तिमत्व, एक अवलिया असं एक कोमालाजी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी आपल्याला भरपूर असं काही ते कुठल्या क्षेत्रामध्ये लावलं. अपयश ही यशाची पहिली पायरी सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोमालाजी. आणि यशाला कधी त्यांनी साथ दिली नाही त्यांना यशासाठी ते नेहमी घडत राहिले. अपयश पासून यशाची साथ घेणार व्यक्तिमत्व म्हणजे कोमालाजी. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कोमालाजी काम करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा असणारा आनंद हा सोबतच्या माणसाला नेहमी हसवणारा असतो. ते कधी थकत नाही. त्यांना कुठलंही काम त्यांना सांगा ते सगळे तत्पर असतात असं आम्ही आपल्यामधून सेवा निवडून होत आहे. त्यासाठी आम्ही मुक्त आणि आमच्या वहिनी त्यांनी त्यांना चांगली अशी साथ दिली. त्यांना प्राप्त काळामध्ये त्यांचं आरोग्य जरा थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना जेवणाचं असणारे जे त्यामुळे वहिनीला आम्ही चांगले धन्यवाद देतो. जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला मी तुम्हाला मी दिवस जवळ एकच मागणं मानणार आहे की माझ्या या आवडीला उदय आयुष्य निरोगी आरोग्य देऊ आणि त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराचं आणि आरोग्याचं जाऊ इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. त्यानंतर समाधानामध्ये कोण बोलणार नाही काय त्याच्याबद्दल कोण आहे. त्यानंतर मी ट्रान्सफॉर्म राऊत वर्कर्स यांचे सचिव आयुष्मान रेड्डी साहेब यांना काही विनंती करतो की त्यांनी आपले मौलिक दर सुद्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले कुटुंब बॉम्बे साहेब दुसरे आपले ऑफिस कामदार आणि या कामाचा मोबदला म्हणून एसआर कुलकर्णी साहेब डॉक्टर संजीव पाटील साहेब अशा महान नेत्यांनी यांना पगारावर आपल्याला भरभरून तयार करायचे नाही. आज मोदीसारखा पगार कुठेही नाही. कुलकर्णी साहेबांनी विचार केला की काम असताना आपण पगार वाढून दिला मिळेल पण ते मिळालेले पैसे एकदम काही कारणास्तव संपू शकतात. म्हणजे माझा कामदार दुसऱ्यावर हात पसरायला नको म्हणून कुलकर्णी साहेबांनी व्यवस्था करून ठेवली. तर आपल्याकडे पहिल्याने 82 अगोदर डबल फंड सिस्टीम होती. कुलकर्णी साहेबांनी शेती साहेबांनी डबल फंड सिस्टीम निवडून काढली आणि पेन्शन स्कीम आणली आणि 1987 पासून आपल्याला पेन्शन स्कीम चालू झाली. आज गरीब पैसे काही कारणास्तव आपण खर्च केले तरी पण आपल्या विनंती करतो की असं ह्या महान नेत्यांना आपण कधी विसरू नये. कारण त्यांच्यामुळे आज आपण एवढे मोठे आहोत तर यांना कधी विचारायचं नाही. बरेचसा आता वेळ झालेला आहे. बीपीएसचा कार्यक्रम आहे तिथे पण जायला पाहिजे
तुमचं पण डीसी डिपार्टमेंटला पण कार्यक्रम ठेवला असेल डीसीनी, तुम्हाला पण तिकडे जायचं आहे. मी माझ्या वतीने ट्रान्सपरंट आपल्या युनियनच्या वतीने तमाम मोठी कामगारांच्या वतीने ह्या सोना मोठ्या साहेबांनी सोनं नाव पाडलं त्या सोनाला आणि महिनेला सेवानिवृत्तीचा काळ स्वतःचा समुद्र भरगडीचा जावं अशी मी सर त्यांनी प्रार्थना करून मी माझे बोलू शकतो काम करा. धन्यवाद सोशल लाईफ युनियनचं लाईफ किंवा सिव्हिल डिफेन्सचं लाईफ किंवा त्यानंतर फायर ब्रिगेडचं असे विविध पैलू त्यांच्या जीवनामध्ये आहेत आणि त्यांनी दाखवलेले त्यांनी रिपोर्ट मी आता त्यांना मिळतात. त्यानंतर मी विनंती करतो कॅन्टीनतर्फे सरकारवरती कुमार यांना सुद्धा सेवा केली जाते. मी त्यांचं पेपरमध्ये बघितलेलं लक्षात का एवढं नातं त्यांनी मातीशी जोडलेलं आहे. नाहीतर ज्या वेळेला माणूस मुंबईला येतो गाव विसरून जातो, परंतु कोमाला कधीही गावाला विसरले नाही, कधीही मातीला विसरले नाही, मुंबई पोर्टर्सला सुद्धा ते कधीच विसरणार नाही हे मी या ठिकाणी हमीपूर्वक सांगू इच्छितो. कारण अशी माणसं दुर्मिळ असतात. एक हेल्दी आता त्यांच्याकडे बघितलं तर 30 वर्षाचा पोरगा असल्या तर त्यांना बांधणं दिसतात. लक्षात घ्या ही ताकद का येते, कशामुळे येते. माणसात प्रामाणिकपणा असला पाहिजे. निस्वार्थपणे सेवा करण्याची ताकद आणि कृती मनामध्ये असली पाहिजे. आणि ज्या वेळेला ही गोष्ट येते कुठल्याही अपेक्षा न करता काम करणं हे ज्या वेळेला रक्तात येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याला हेल्दी शरीर हेल्दी हेल्थ इज वेल्थ इज हेल्थ हेल्थ इज वेल्थ अशा पद्धतीची ताकद त्याला मिळत असते आणि ती गोमाला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण त्याचं जोरदार टाळ्या वाजून त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. बघा सगळ्यांचा सत्कार केला, निरोप समारंभ आहे, फक्त अक्षिणच टाकले नाही, आता पुनर्लग्न झाल्यासारखं झाले. लक्षात घ्या कारण देण्याची दानत असली पाहिजे. ज्यावेळेला देण्याची दानत असते त्यावेळेला माणसाला मिळत असत आणि ते त्यांना प्रेम मिळालेले. लक्षात घ्या कधीही त्यांनी 3 फॅक्टरी कायम आयुष्यामध्ये संपायला कुठली फॅक्टरी 3 फॅक्टरीचे मी मालक आहेत. पैशाची फॅक्टरी नाही, लक्षात घ्या नेहमी डोक्यावर 8 फॅक्टरी ठेवली आहे. शांतपणे कुणाशी जरी वितरवाद असला तरी शांतपणाने विचार करणार. साखरेची फॅक्टरी तोंडामध्ये ठेवली आहे कायम बरोबरला, लक्षात घ्या. आणि तिसरी फॅक्टरी हृदयात हृदयात ठेवली, नेहमी प्रेम सगळ्यांना सगळ्या बरोबर करणार असा हा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनं हा आज मुंबई पोर्टच्या सेवेतून निवृत्त होतोय. आमच्यासारख्या युनियनच्या कार्यकर्त्याला दुःख आणि वेदना होतात. वेदना यासाठी होतात की ते पोर्टस ज्या ठिकाणी काम करतात तिथेही मान्य आहेत आणि युनियनच आयुष्यभर लागल्यापासून निष्ठावंत आहे, कधी त्यांनी बदल केला नाही. लक्षात घ्या हा इतिहास त्यांचा आहे, आदर्श आहे. लक्षात घ्या आणि अशा कार्यकर्त्याचं गुणगौरव होणं काळाची गरज आहे. अशी दुर्मिळ माणसं असतात हे आपल्याला आदर्श देत असतात आणि म्हणून कोमारांचं या ठिकाणी मी तर चाहता आहे त्यांचा. माझ्यावर तर अजून प्रेम केलेलं आहे, मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, अजून माझून 7-8 वर्ष आहे, पण माझ्यावर भरपूर प्रेम या माणसाने केलेलं आहे. मी प्रतीक्षा नगरला घरी त्यांच्या आलोय, नेहमी मला मार्गदर्शन करायचे आणि मी आज जे उभा आहे ते कोमारांनी मला बरंच काय शिकवलेलं आहे आणि म्हणून उभा आहे. आणि म्हणून मी अभिमानाने सांगू इच्छितो की कोमारासारखा कार्यकर्ता नाही लक्षात आणि अशा माणसासाठी सत्काराला येणं त्यांना सन्मान देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. आज मुंबई पोर्टची परिस्थिती चॅलेंज मध्ये, मुंबई पोर्टचं अग्रीमेंट होऊन पडत आहे, पगारवाढीचं अग्रीमेंट 25 तारखेला मिटिंग झाली, आता 18 तारखेवर गेलेलं आहे. काय झालं 25 तारखेच्या मिटिंग मध्ये, त्याच्या अगोदर काय झालं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण
35% ट्रीटमेंट आणि 5 वर्षाचा करार हे आपलं डिमांड आहे. परंतु सरकारनं आपल्याला 5 वर्षाची मान्यता दिलेली आहे आणि 35 वर्ष ट्रीटमेंट मागितल्याला 6% दिलेले फक्त. आता 6% दिल्यानंतर परत आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून त्यांना जर 20% डिमांड केलेलं आहे. ऑफिसरचं 10 वर्षाचा करार झालेलं आहे, त्यांना 15% दिलेलं आहे. त्यामुळं आपला अंदाज आहे की ऑफिसरच्या वर आपल्याला मिळणार नाही, परंतु 10 ते 15 या टक्केवारीमध्ये आपला अग्रीमेंट झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगितलं. आज जे आपल्याला कवच कुंड मिळालेली आहे, मेजर कोर्ट ऍक्ट चेंज झालेला आहे, मेजर कोर्ट ऍक्ट 2016 पारित झालेला आहे, अजून त्याचं इम्प्लिमेंट नाही. त्यामुळे भविष्यामध्ये फार मोठं चॅलेंज कामगारांच्या समोर आहे, फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि आपला रोजगार शक्ती राहणार की नाही. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत कामगारांसाठी कायदे केले, आपल्याला जेवणाची सुट्टी दिली, आज तर सुट्टी दिली, विक्री होऊ दिला, खटल्यामध्ये आणून आपल्याला दिला, त्याच्यावर त्यांना योग्य लक्षात द्या. आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला ताकदीन आणि एकजुटी लावून जगावं लागणार आहे. कारण ते जर आपलं अस्तित्व संपलं तर भविष्यामध्ये काही राहणार नाही. त्यामुळे आपली युनिटी महत्वाची आहे, ताकद महत्वाची आहे आणि ती ताकद जोपर्यंत आपण एकत्र ठेवूया तोपर्यंत आपलं कुणी काही करू शकत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, ज्या काही फायर ब्रिगेडच्या समस्या आहेत, फायर ब्रिगेडमध्ये आपल्याला सुविधा आहेत, या सुविधाच्या संदर्भात बोलले सर छोटा साहेबांनी प्रशासनाला डिमांड केलं पाहिजे. कमी भविष्यबळामध्ये, कमी फोर्समध्ये, कमी सुविधामध्ये हे भरपूर काम करतात. लक्षात घ्या, युद्धावर जो सैनिक लढतो आणि फायर ब्रिगेडचा आगीशी लढतो एकच आहे, लक्षात घ्या. कारण आग ही कुणाला सोडणार नाही, आग लागली चटका बसला तर सगळ्याला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सुविधा महत्वाची आहे. अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही अडचण येत असेल तर युनियनशी संपर्क साधा, युनियन तुम्हाला बरोबर घेईल. तुम्ही नाही बोलू शकला तर युनियन बोलू शकते, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज कधी लोकशाही परिस्थितीमध्ये सुद्धा माणसाचं माणूसपण इज्जत त्याला सन्मान मिळालं पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे, तर तो सगळं काही काम करू शकतो. परंतु ज्या ज्या काही ज्युनियर केस आहेत, जे ज्युनियर डिमांड आहे, हे डिमांड फायर ब्रिगेडसाठी आपण ठेवलं पाहिजे. आता समस्या इथं मांडायचा वेळ नाही, भरपूर समस्या आहे. परंतु एकच मी संदेश कोंडेसाहेबांना दिलेला आहे की ज्या ज्या काही डिमांड आहेत ज्या प्रॅक्टिकल लेवलवर, त्या तुम्ही मांडा आणि त्याचा पाठपुरावा करा. आम्ही सुद्धा युनियन म्हणून तुम्हाला मदत करू एवढं अभिवचन या ठिकाणी मी त्यांना देतो. आणि कोमारांच्या सत्काराला कोमारांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचं कर्तव्य आहे, आम्ही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. आणि ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या वतीनं, तमाम गोमी कामगारांच्या वतीनं, बॉम्बे वर्कर्स ट्रस्टी केसे पारेख यांच्या वतीनं, कोमाराचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्याचं जावं आणि त्यांना हेल्दी आयुष्य, जसं आज हेल्दी आहे तसंच आयुष्य 100 वेळी त्यांनी गाठावी आणि 100 वेळा सुद्धा त्यांनी आम्हाला बोलवावं असं परमेश्वरचं मी प्रार्थना करून आपले विचार या ठिकाणी मी समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कोमाराजींच्या विविध पैलूवरती तुम्ही खरंपणे नजर टाकली आणि आम्हाला समर्पित करून दिलं की कोमाराचे अष्ट पैलू. त्याचबरोबर आमचे रिटायर्ड पी जी जाधव साहेब या सत्कारासाठी उपस्थित राहिलेले आहेत, तर मी सत्कार गोष्टीतर्फे त्यांचं श्याल सिंपल आणि पुस्तक उच्चवून त्यांचा सन्मान करू. समान अनुभव केली म्हणतात.
त्याबरोबर आमचे कोमालेजींचे जे आर्थिक पैलू त्यांचे विविध अंगाचे विविध कामाचे जे आता आलेख मांडला शिंदे साहेबांनी त्याच्या अनुषंगाने कोमालेजींनी डिफेन्स किंवा युनिफॉर्म सर्व्हिस त्यांना वेळ आहे आणि त्या वेळाच्या याच्यामध्ये आपला मुलगा त्यांनी फायर फायटरच बनवला म्हणजे डॉक्टर बनवला तर मी फोर्थ सेक्युरिटी फायर ऑफिसर साहेबांना विनंती करेन की त्यांचा त्यांच्या चिरंजीवचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सत्कार करावा. और अब तो दो पहल हो गए हैं. बहुत समय से ही प्रोग्राम में आप लोग
का देख रही हूँ, उनके बारे में लोगों से बात सुन रही हूँ और मुझे लग रहा है हम सब की जिंदगी में एक दिन ऐसा आना चाहिए कि हमारे रिटायरमेंट भी लक्ष्मी नारायण की तरह हो। लक्ष्मी नारायण आज जो जिंदगी जी रहे हैं उसमें उनकी लक्ष्मी का बहुत बड़ा साथ है, क्योंकि उनकी लक्ष्मी के बगैर वो अधूरे हैं। आज जो भी तरक्की है इन दोनों धर्म पति पति पत्नी के साथ जो सफर तय किया है और जो उनका साथ इन्हें मिला है, इसके कारण आज लक्ष्मी नारायण बने हैं। हम सभी से यही, मैं छोटे में साफ कम शब्दों में यही कहना चाहूंगी, लक्ष्मी नारायण आज यहाँ से रिटायर जरूर हो रहे हैं लेकिन उनके अनुभवों और उनके एक्सपीरियंस की जरूरत आज भी मुंबई पोर्ट के है। यहाँ यूनियन के नेता और बड़े बड़े अधिकारी हैं, अगर उनके अनुभवों को मुंबई पोर्ट को और सहारा मिल जाता है तो ये मुंबई पोर्ट के लिए अच्छा होता है और उनके अनुभवों को हम भी साथ में और समय तक जी पाएंगे। बेस्ट विशेष के साथ मैं अपनी बात यही विराम देती हूँ, क्योंकि बहुत लंबा लंबा भाषण देंगे तो शायद एक और प्रोग्राम में वहां नहीं हो पाएगा। तो आपके बेस्ट विशेष हैं, आपके आगे की जिंदगी भी ऐसी ही रहे जैसे आज तक रही है और आप दोनों धर्म पति पत्नी दोनों मुस्कुराते रहे हमेशा खुश। थैंक यू मैडम। यानंतर आमचे सहकारी मित्र मोठा डॉक्टर संजय चव्हाण आपले मनोगत व्यक्त करत आहेत, त्याने वेळेचे बांधून दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं। कार्यक्रमाचे अध्यक्ष बोले साहेब, आणि माझ्या प्रचारांना अभिवादन करत कवरांच्या विषयी खूप सारं बोलणं गेलेलं आहे। आता सगळेपैकी जवळजवळ कवर झालेले आहेत, परंतु काही गोष्टी ज्या मला माहीत आहेत त्यांनी शेअर करू इच्छितो आपल्याबरोबर। कोमारा हे आमच्याकडे जयगीन कोमारा म्हणून प्रसिद्ध आहे, कोणालाही प्रथम भेटले जयगीन जयगीन असं म्हणतात, हे चांगले प्रकार त्यांच्याकडे आहे। दुसरी गोष्ट अशी त्यांची स्वतःची त्यांच्या गावी एनजीओ आहे, त्या एनजीओ कडून ते दरवर्षी गांधी जयंती तसेच गांधी सप्ताह साजरा करतात आणि मोदी कामगारांचे हृदय सम्राट दिवंगत कुलकर्णी साहेब यांचं जेव्हा वाढदिवस होता त्यावेळेला त्यांनी दोन वेळा म्हणजे एकदा फायर स्टेशन लेवलला आणि एकदा वाशीला भावे सभागृहामध्ये 80 किलो केक त्यांनी स्वतःच्या पैशाने घेऊन त्यांना अभिवादन केलं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं इन्कम टॅक्स या विषयावरती खूप चांगला अभ्यास आहे आणि फायर सर्व्हिस म्हणजे त्यांच्या मित्रमंडळीतल्या फार जणांना त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्नमधून भरपूर पैसे मिळवून दिलेले आहेत। म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, माझा सी मला म्हणा होता की तुम्हाला फक्त 8,000 रुपये इन्कम टॅक्स रिटर्न मिळू शकतो, परंतु तेच मी कोमरांच्याकडे दिले, त्यांनी मला 11,000 रुपये मिळवून दिले। अशा प्रकारे त्यांनी खूप जणांची मदत केली आहे आणि त्यांची मदत करण्याची वृत्ती खूपच चांगली आहे आणि मला वाटत नाही की ते रिटायरमेंटला गप्प बसतील, त्यांचं कार्य असं चालू ठेवतील। त्यांच्या कार्याला मी माझ्या सर्व कामगारांबद्दल आणि बघून करते सर्वांतर्फे शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर आमचे पोर्ट सेक्टर असिस्टंट पोर्ट सेक्टर बार ऑफिसर छटा साहेबांना विनंती करतो, त्यांना फोन करतो। आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष पोषक मोठे साहेब, आमचे सरकार मोठे कोगेरा साहेब, मिसेस कोगेरा, शिंदे साहेब, मोठे साहेब, एसएसएफचे इन्स्पेक्टर, स्पेशल गेस्ट आरती मॅडम, मोठे साहेब, आमचे बॉडी सर्व स्टाफ, आज आपला कोगेरा जी, आमचे लाडके स्टाफ, ऍक्च्युली सर्वात ऍक्टिव्ह स्टाफ, ते आज रिटायर होते, बरेच काय आपण ऐकलं त्याच्याबरोबर, पण एकदम डिसिप्लिन पर्सन आहे, कधीही त्याने कुठलाही कोणाला दबवला नाही, एक पॉझिटिव्ह पर्सन आहे आणि सर्वांना एवढी मदत केली आहे की ते विचारू नका। आता रिसेंटली त्याने घारीचं एवढी मदत केली, घारीचे सर्व फेमस पाहिले मेडिकल 8-10 वाजे 11 वाजेपर्यंत त्याच्या सोबत होते, ते बघून आम्हाला एकदम हे म्हटलं की किती पॉझिटिव्ह आहे। त्याने जेवण केलं नाही, त्याने स्वतःचं काय बघितलं नाही, हे तर एक एक्झाम्पल झालं। बाकी सर्वांचे इन्कम टॅक्सचे पेपर्स, बाकी सर्व पेपर्स याच्यामध्ये ऑलवेज हेल्प, म्हणजे एवढी मोठी आज पब्लिक आता आपले स्टाफ आले त्याचे रिटायरमेंटला, हे त्याचे रिलेशन, त्याचे काम, त्याचे नेचर, त्यामुळे आपण सगळे ते आले। सिमेंट प्लॅनचे सर्व व्हॉलेंटियर्स,
त्याचं अटॅचमेंट एवढ्या वर्षाने जे आहे ते पॉझिटिव्ह पर्सन आहे, त्याची एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, एक आयटम नाही ते त्याच्या डिसिप्लिनचं आहे, त्याच्यानंतर ते कामाची पद्धत हे आपला आता पुढच्या रेजिमेंटचा बोर्ड आहे, हे बोर्ड स्वतः एकदा त्याने केलेलं आहे, एवढा मोठा बोर्ड त्याने तयार केला, बोर्ड पण त्याची हेल्प आहे, पण एवढी मोठी आपण फायर टॅकेज केली, त्याचं प्रेझेंटेशन हे एकट्या कॅमेराने केलेलं आहे, त्याचे सर्व फोटो प्रिंट काढले, त्याला बोर्ड तयार करणे, त्याला लॅमिनेशन करणे, त्याच्यावर आत्मसाती आहे की आम्हाला करायचं आहे, मी फक्त त्याला एकदा म्हणलो दोन दिवसापूर्वी पण तुम्हाला अरे आपण तुम्हाला एक बोर्ड बनवते का, त्याने मला हे ऐकलं आणि स्टार्ट केलं सर ए टू झेड काय काय केलं त्याच्यामध्ये, पण त्याचं एक काम झाला, दुसरं एवढे म्हणजे त्याचं सांगायला एवढा कुछ आहे की आता 20 ऑलमोस्ट आमच्याकडे 15 वर्ष आहे त्याच्याकडून डॉक्टरला होते, तिथे पण 20 वर्ष त्याने केलं ऑलमोस्ट 35-40 इयर्स झालं असेल त्याची सर्विस, पण डॉक्टर डिपार्टमेंट पण त्याला आता विसरणार नाही आणि आम्ही पण विसरणार नाही आणि सिव्हिल डिफेन्स पण त्याला विसरणार नाही, त्यांनी त्याने बोर्डमध्ये आमचे डीसी पासून सीएचएफ कमांडंट बाकी एवढं आपलं डॉक्टर डिपार्टमेंट किंवा कुरेशी साहेब आपले सिव्हिल डिफेन्स सर्वांसोबत एवढा चांगला रिलेशन एवढं आहे की ते एक स्पेशल पर्सन म्हणून त्याला सर्व कन्सिडर करतात, एवढ्या लोकांचा गेट पास केला कालपासून धावपळ चालू केली, असे बरेच काही त्यांच्या मुलाच्या आहेत रेली ते आज रिटायर होत आहेत, आमच्या सर्व्हिसला एक मोठा एक म्हणजे आमचे मेन काम जे होते बरेच काम ते करत होते, ते एक व्हॅक्युम तयार होईल आता तसा म्हणजे ते बॅनर्स पोस्टर्स हे सर्व जेवढे काम होते ते आमचे आता रिसेंटली आम्ही एक आमची गाडीचं एक काम निघालं होतं, आमची गाडीचे क्लच खराब झालं तर तिथे आम्हाला ते म्हणते की तुमचे ड्रायव्हर आहे ना ते क्लचवरचे पाय उचलत त्याचे म्हणून तर खराब झालं, त्यामुळे नाही असं नाही आहे तरी पण आम्हाला ठीक आहे आम्ही मला तिथे एक बोर्ड लावून द्या, तो मी एक दिवसात ते नवीन स्टिकर तयार केला क्लचवरचे पाय उचलत सर्व गाडीवर लावून टाकला, म्हणजे एक डी ऑब्झर्वेशन आम्ही कम्प्लाय केला आता कधी आले कोणी आमच्या ऑफिसात बघू शकत नाही म्हणजे ते स्टिकर पण एक दिवसात लावून टाकलं आम्ही बघितलं आणि म्हणून अरे वा काय प्रकारे कमाल आहे एक दिवसामध्ये त्याने ते म्हणजे बीएसटी बसमध्ये असते ना तसं सेम स्टिकर आम्ही पण आमचे सर्व गाडी लावून टाकलं म्हणजे ऑब्झर्वेशन होता म्हणून आपण कम्प्लाय केलं, तर असं बरेच काम त्याने कोबऱ्याने केलेले आहे, तर आपला चांगला स्टाफ एक आपला ऍक्टिव्ह मेंबर आता आपण आपल्याकडून जातोय तर सर्वांना दुःख पण होतोय आणि आज तर एवढे काय फूल आणि शॉल आणि एवढे दिले तेवढे कधी दिले नसे एवढे रिटायरमेंट आम्ही बघितले लिमिटेड असतात पण याने तर सर्वांना दिले आणि आमचे इथले दोघे शेवट्याला जेवण दिला पूर्ण पुढच्या रायगडला जेवण दिला ते बघून सर्व बोलले अरे बापरे तर शादीसारखा म्हणजे जेवण झाला एवढा त्याने खर्च केला मॅडम आणि ते दोघे होते पुढच्या रायगडला म्हणजे सर्व स्टाफ आता फोटोची बीपीसीएलची ऑइल कंपनी कॉन्ट्रॅक्टर सर्व एवढा म्हणजे खर्च केला म्हणजे दिलापासून केला त्याच्यामध्ये दिला आहे त्याचं हृदय खूप मोठा आहे आणि सर्व त्याला कधी विसरणार नाही मला पण असं वाटते डेली कुबेरा ग्रेट पर्सन तर आता ते आमच्याकडून आता आज त्याचे लास्ट दिवस आहे आता ते पण त्याचे सिलेक्शन पण आम्ही फास्ट केलं होतं कारण त्याचं परेड आणि कमांडिंग खूप जास्त चांगली होती पण आम्ही त्याला सिव्हिल डिफेन्सला बघितलं होतं तर जेव्हा आमची डॉक्स डिपार्टमेंट 40 घ्यायचे होते ना तो कुबेराला बघून आम्ही सर्व 40 गेली याच्यामुळे गेले याच्यामध्ये ते डिसिप्लिन परेड एवढं सुंदर होता होणार असे आम्ही आपल्याला भेटलं तर चालेल तर आम्ही स्पेशली कोबेरा बघून आमच्या फायर सर्व्हिसला व्हॅक्युम रिक्वायरमेंट होती आमच्या वॅकन्सीमध्ये तर आम्ही त्याला घेतला होता तर त्याने ते एकदम डिसिप्लिन म्हणून आमचे बाकीचे पण असं 26 जणांचे परेड पण ते खूप हेल्प करतात मॅडमने पण सांगितलं ते परेड वगैरेला खूप हेल्प करतात त्यांच्या बरेच आहेत त्यांच्या कोबेराला तर कोबेराचा आपला रिटायर होता तर आमचे सर्व फूड फायर सर्व्हिसच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढचे भविष्य सुख समृद्धीचं जावं आणि त्यांच्या दोघांना असेच आणि त्यांची फॅमिली पण एक सुंदर फॅमिली आहे डिसिप्लिन त्यांचा मुलगा पण नेव्हीमध्ये फायर सर्व्हिसमध्ये आहे बाकी पण चांगले कामाला आहे तर त्याने एक सुंदर सोशल वर्क पण केलं आहे आता ते गिफ्ट म्हणून पण जे दिलं तुम्ही माईक दिलेलं आहे माईक म्हणजे अनाऊन्समेंट सोशल वर्क
ते करणार ते हे कामाला येईल त्याला, तर हे पण त्याच्या कामाची वस्तू दिली त्याला, तर गडबड हे पण चांगला झाला, कमिटीने चांगला काम केला. तर माझ्या वतीने माझं सर फूड पॉयझनच्या वतीने त्याला हार्दिक शुभेच्छा पुढच्या भविष्यासाठी, त्याची सुख समृद्धी आणि हेल्दी वेल्दी उभी राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आता आमच्या सत्कार कमिटीच्या वतीने कोणी बोलत नाही असे मागणी आलेले आहेत, तर मी आता भुवनेश्वर धनसाहेब यांना विनंती करेन की सत्कार कमिटी तर्फे कुमार साहेब त्याला फोन व्यक्त करावं. धन्यवाद. जो समाज समितीचे अध्यक्ष भुवने साहेब, सरदार साहेब, मेटे साहेब, आरती मेडम, शिंदे साहेब, सत्कार मूर्ती कुमार आणि आपल्या वहिनी साहेब आणि सर्व कामगार बंधूने, तसेच फोर्ट फायर सर्व्हिसचे कर्मचारी, कारण मी प्रथम कारण प्रोटोकॉल प्रमाणे ज्या मोठ्या नेत्यांचे पदाधिकाऱ्यांचे भाषण झाल्यानंतर हे व्हायला पाहिजे, पण आमच्याकडे ते चुकून राहिलं, कारण ते अगोदर व्हायला पाहिजे, त्यामधून मी तुमचं सहभागी व्यक्त करतो. आज कोमारा हे ज्या मी फायर सर्व्हिस मध्ये आले तेव्हा आम्हाला असं वाटायचं काय फोन मारले उडून जाणार, काय फायर सर्व्हिस काम करणार माणूस आहे, कारण त्याचे मित्र सांगायला उभारले त्यांचे लगोटी यार की त्यांच्या शनी एसटीवर जाऊ नका, पण काम करण्याची जी पद्धत किंवा रिलेशन मेंटेन, तर माणसं गोळा करायला वेळ लागत नाही, पण ते टिकवणं फार महत्वाचं असतं. त्यांनी माणसं गोळा केली आणि त्या बरोबर त्यांनी टिकवलं सुद्धा, रिलेशन मेंटेन शब्द प्रयोग वगैरे कोणाचं पुढे मान द्यायचं हे त्यांना बरोबर माहिती, कारण त्याचा पिंड समाजसेवेच आहे. कारण एकदा मी असं त्यांच्या गाडीवर त्यांच्या घरी ते बघताना माझ्या घरी चालतं, म्हटलं मला दीपावर म्हणून घरी जायचं तर तुम्हाला असं वाटेल, तर त्यावेळी मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी अल्बम दाखवले त्यांच्या घरा गावात याच पद्धतीने जे कार्यक्रम करतायत, कुठल्या पद्धतीने लोकांना कसं म्हणजे दान धर्म सुद्धा त्यावेळी त्या गावी सुद्धा ते करतायत. आज त्यांनी पाहिलं तर माझे डोळे थोडे पानवले, आणि त्याबरोबर त्यांची लक्ष्मी त्यांची विशेष हे घरात पाहुणा आल्यानंतर पाहुण्याचा पाहुणचार कसं केला जातो, त्यांच्या चेहऱ्यावर जो हावभाव होता तो हावभाव मी पाहिलं, कारण तो मी तर अगोदरपासून सांगतोय आणि शिंदे साहेब पण बोलले बरेच वक्त्यांनी पण सांगितलं की यशस्वी पुरुष आहे मागे प्रत्येक यांची पत्नी असते, तसं त्यांना जी साथ दिलेली आहे ती त्यांच्या पत्नीने दिली होती, म्हणून ते काम करू शकतात. आज त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न कुठल्याही मोबदला किंवा कमिशन हे न मागता अल्प याच्यामध्ये त्या लोकांचे इन्कम टॅक्स रिटर्न करत असतात. आणि मी पाहिलं कृती करत असताना सीएसए बोल येतात, इतर डिपार्टमेंट जे येतात कोमारा काय कोमारा काय म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न करतो ठीक आहे नंबर द्यायचं हुकूम होती, म्हणजे त्याने असं नाही की नुसतं फायर सर्व्हिस मधल्या डिपार्टमेंट मध्ये काम करताय, त्या सर्व हा हे जर आपले डिपार्टमेंट इतर विभागलेले असले मुंबई बोर्डर्स शेवटी मुंबई बोर्डर्स आपले आहे माता त्यांची सगळे आपण लेखन आहोत ही धारणा ठेवून ही भावना ठेवून त्यांनी सर्व लोकांची कामं करतो सर्व कामगारांची, त्याने असं नाही की भेदभाव केलं की माझा फायर सर्व्हिस आहे त्यांचं मी काम करेल कि माझ्या ट्राफिक मध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअर मध्ये त्यांचं काम करेल, त्यांनी सर्व तळागाळातल्या सर्व लोकांचे जे काम करत असतात ते मी स्वतः अनुभव घ्या आणि आपण हे सर्व पाहत आहे, म्हणून आज एवढी लोकसंख्या आहे. तसंच पहिली गोष्ट म्हणजे आज आपण इथे आपल्या डिपार्टमेंटचे युनियन जे असतात किंवा आपले पदाधिकारी डीसी साहेब असतील किंवा अर्बन मास्टर असतील लॉर्ड मास्टर असतील असे आपण आणतो, पण ही पहिलीच वेळ आली की सीएसएचे अधिकारी आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि हे कोमारा करू शकतायत, आणि आरती मॅडमने सुद्धा ते
बोलून दाखवलं की मी 4 वर्षामध्ये पहिल्यांदा मी आले. मॅडम करमर आपलं स्वागत करतो मी अंदर. आणि त्यांनी जे स्वतःची नवी शरीर असती किंवा तब्येत सांभाळून आज सर्व एवढी मेहनत करतात, जो वगैरे यांच्या बाजूला ठेवून दिसता समोर की धावले. आणि हेच मी म्हणाल की शरीरयष्टी म्हणून जाऊन नाही. माझ्या वडिलांनी एकदा मला सांगितलं होतं लहानपणी, लहानपणी म्हणजे मी जवळ 22-23 वर्षात होतो, बोलतो बघ बंधू जाळे से कभी डरना नाही और लकडे से कभी लढणार नाही. बरोबर त्यांची या पद्धतीने शरीरयष्टी परमेश्वरने कशी ठेवली आहे ते एखादं म्हणणं देवी देवी असतं गॉड गिफ्ट आहे त्यांना. आणि त्यांनी तशी शरीरयष्टी व्यवस्थित ठेवावी. आणि ते काम आज ते रिटायर झाले तर बसणार नाही. आणि त्यांना माझी शुभेच्छा. त्यांनी आता म्हणजे हेच काम गावागावात करून व्यवस्थित आणि आपल्या विनयांनी सुद्धा ते दुःख व्यक्त केलं की ते चालले आम्हाला ते कंत आहे. पण मला वाटतं साहेब ते घर बसणार नाही, ते इंजिन मध्ये येणार आणि ते काम करणार. आणि मी 2 शब्द संपून शुभेच्छा देऊन माझ्यातर्फे फायर स्टाफतर्फे माझ्या कुटुंबियांतर्फे अंजलासमोर एक शुभेच्छा देतो. त्यांची शरीरयष्टी व्हावी, परमेश्वर त्यांना अशी शक्ती द्यावी. आणि घटनावर लक्ष्मी नारायण तसं लक्ष्मी नारायणचं थोडा काही आपण सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे अशीच साथ आपण आपली राहावी अशी मी परमेश्वर विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद धनुजर. आपण जे कुमार साहेबद्दल प्रतिज्ञा व्यक्त केली आणि सर्व मान्यवरांनी त्यांच्याबद्दलच जे सर्व त्यांचे पैलू सांगितले आणि त्या पैलू बरोबरच मला वाटतं उद्यापासून किंवा आजपासून कुमार रिटायर होत आहेत. आणि त्यांच्याबरोबर आमच्या काय सर्व्हिसचे प्रेस मीडिया किंवा एक सोशल मीडिया एक नेटवर्क होतं जे वापरत होते ते बंद झालं असं आम्हाला वाटतंय. त्यापूर्वी त्यानंतर कुणीतरी लवकर पुढे यावं आणि त्यामुळे एक प्रेम आपलं 1 एप्रिल असे विविध फायर सर्व्हिसचे कार्यक्रम हॅन्डल करावे. आणि ह्या पैलूवरती स्वतः कुमारस्वामी यांनी मार्गदर्शन पर आम्हाला 2 शब्द बोलत. जय हिंद दोस्तो. जय हिंद. मैं जो कुछ भी किया है वो आप लोगों ने मुझे संदेश दिया है और एक्चुअली देखा जाए तो आप लोगों का मुझ पर उपकार है. आप लोग संधि ना देते तो मैं कुछ भी नहीं कर पाता और आप लोगों ने आपका कॉम्प्लिकेटेड समस्या मुझ पर मृतक रखा है और उस समस्या को छुड़ाने में मुझे इतना आनंद मिला है कि मैं बाहर से उस समस्या खरीद ना सकता था. तो जो कुछ भी आप लोगों की वजह से मैं हूँ उसी के साथ मेरी धर्मपत्नी ने मुझे बहुत हेल्प किया है. और मैं जब होमगार्ड में था एज ए इंस्पेक्टर तो वो 6 बजे उठ के मुझे बुट पड़ी पकड़ पड़ी खुद वो उठा के भेजती थी. और साथ ही मेरे 2 बच्चे हैं उन्होंने मुझे साथ दिया है और मैं यहाँ तक पहुँचा. एक आपको छोटा सा गुरु में बता के जाता हूँ मैंने क्या किया है. होमगार्ड हो सिविल डिफेंस हो या फायर सर्विस हो जब मैं घर से निकला हूँ मैं यूनिफॉर्म डाल के निकला हूँ. मैं घर से निकलता हूँ मुझे ये जानना है मुझे ये मालूम है कि मैं मुझे काम करने जाना है और मैं काम प्यार से आता हूँ और इसलिए भगवान ने मुझे कृपा दृष्टि दी है. और मेरे रहते यहाँ 13-14 साल मुझे फायर ब्रिगेड हो गया और मुझे एक भी कॉल नहीं आया. मतलब मैं मुश्किल से 10-12 कॉल अटेंड किया होगा बड़ी मुश्किल से. मैं बोला मैं क्यों नहीं आता है तो मुझे ऐसा लगा कि जो आदमी ईमानदारी से अपना सर्विस करता है तो वह प्यार से आता है उसको काम करता है काम उसको डरता है. तो मेरा आप सभी से विनती रहेगा आप लोग भी काम को ज्यादा हेमत दीजिए और काम आपसे घबराएगा और आप बेफिक्र निश्चिंत होकर काम करोगे. और कोई ऐसा आप सिविल डिफेंस में भी कभी आपत नहीं आएगा. और यहाँ पर जो भी हमारे दुर्घटनाएं हुई है वो मेरे एब्सेंट में आया या तो उल्टी पाली में आया मेरे पाली में नहीं आया.
मैंने कॉल भी मुझे मैं रहते हुए मुझे कॉल भी नहीं आता था। ये मेरे आज तक का जो अनुभव है मेरा एक्सपीरियंस मैं आपसे शेयर कर रहा हूँ। तो आप लोग भी तहे दिल से आओ, प्यार से आओ, तो आपको काम मदद करेगा, ये दुर्घटनाएं कम होगी, देश का भला होगा, हमारा भी भला होगा। और उसके साथ में मैं थोड़ा गिफ्ट देने जा रहा हूँ, उसका आप लोग सब स्वीकार करेंगे। आज इस प्रोग्राम में हमारे छोटी बहन जी आरती राव जी आई है और उनसे मैं विनती करता हूं मेरे तरफ से वो छोटा सा जो स्वीकार किया। और मैडम जी आपसे विनती करता हूं आप हमारे फायर सर्विस को ऐसे मदद करते जाइए। हमारे चीफ गोरे साहब जी और यहां पर हमारे संजय भाटिया और सर जी जो छब्बीस जनवरी में प्रोग्राम हुआ था उन्होंने ग्रुप फोटो के लिए शॉट दिया है और मैं हमारे कुटुंब प्रमुख से विनती करता हूं ये इस शॉट को ये प्रशिक्षण हॉल में लगाया जाए, ये मेरे उनसे विनती रहेगा। तो कृपया इसका स्वीकार दें। अभी एक चीज और मुझे गोरे साहब जी आ गए हैं हमारे गोरे साहब जी जो हमारा इंसिडेंट हुआ था भुच्चा एयरलाइन में उन्हें भी बहुत अच्छी तरह से टैकल किया है। उसके उपलक्ष्य में हमारे अध्यक्ष महोदय ने उनका सत्कार किया था और ये मैं फिल्म उनको दे रहा हूँ। ये डिप्टी सेक्शन लीडर जो रूम है उसमें तो दिया था मेरी तरफ से लगा। और दोस्तों आप लोगों ने जो फिक्स का काम जो है कंप्लीट काम किया है और मैंने उसको सॉल्व किया है आप लोगों ने मुझे रुक करके है ना कि मैं आप पर, तो उसी तरह ये जो सर्टिफिकेट गवर्नमेंट ने फाइनेंसिंग मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस ने जो लाखों बैंकों पर उन्होंने जो केस अदा किया है उनको एक अच्छा नेशन का बिल्डअप करने के लिए उन्होंने सरकार की तरफ से दिया। ये हमारे आत्मचन का काम यहाँ पर आया है। ये इस सर्टिफिकेट को आप घर में लगाइए और आप घर में 5-50 लाख रुपए ऐसे ओपन रखिए कोई इनकम टैक्स वाला आपके कोई पूछेगा नहीं कहाँ से आया है। उसी तरह हमारे मनोहर साहब उन्होंने भी अपने नेशन का तो बनाने के लिए बहुत अच्छा काम किया। उन्होंने उनको भी गवर्नमेंट ऑफ इंडिया ने फाइनेंस डिपार्टमेंट ने सर्टिफिकेट प्रदान किया है और मेरी तरफ से हम पेड दे रहे हैं। मेरे दोस्त कामले विष्णु कामले जी हमेशा मुझे अनुरोध करते हैं उनका भी फोटोग्राफ मैं उन्हें भेंट देना चाहता हूँ उसको घर में लगाएंगे। और हमारे पटाड़े जी है यहाँ आई टी का भूल था उनके छोटे बंधु चांदाराम पटाड़े जी आए हैं मैं उनसे विनती करता हूँ उन तक पहुंचे। और हमारे मित्र तरह की साहब है उन्होंने दोनों साल में 2016-17 और 2017-18 और नेशन के लिए बुरा मुझे इनकम टैक्स रिटर्न में मुझे देश सेवा करना है। आप गांधी जयंती में देश सेवा करते हो और मुझे एक इनकम टैक्स बचा करके देश सेवा करना है उनके बड़ा जी है और सर्टिफिकेट लाया उनका स्वीकार करेंगे।
संजय मैडम जी भी साथ में आए यहाँ पर, वो भी खुशी
गया तो बहुत नहीं हमारे टूर्नामेंट के वाले हमारे टूर्नामेंट वाले क्या है परेड में रहती है और 2000 के कार्यक्रम में भाग लेती है हमारे दूसरे सीएम एम टू के जातिर भाई आ गए हैं वो उनका भाग तो निर्देश जवाब देते हैं मैं कम करता हूँ वो ज्यादा काम करते हैं मेरा उनके लिए हमारे उदय का साहब है यहाँ पर आए हैं उदय के साथ मैं निंदा करता हूँ वो उनके लिए भी छोटा सा गिफ्ट आते हैं और मेरे साथ में ही है वो उनका सुनने में उनका है मेरे पास 1993 से मेरे साथ है यहाँ गेम और खेती हो रहा है बहुत समय दिन हो रहा है और यहाँ पर एक छोटा और जमीन का आयोजन किया है और आपको यहाँ मुंबई में रहते हुए आप साफ तो गेम का टेस्ट देंगे कि हमारे पेशेंट चिन्नप्पन कुर्ती है चिन्नप्पन सामने और साथ में हमारे फास्ट जरूर के स्टाफ ने उनको मेहनत किया रात से वो लगे रहे और अभी जाके तैयार हो गए मैं विनती करता हूँ ये शॉट देते ही सभी लोग रह रहे हैं और मैं ज्यादा नहीं बोलता हूँ बाद में हम फोन पे बात कर लेंगे और इसी तरह आप लोग सहकारी रखते रहिए कोई भी कॉम्प्लिकेटेड काम होगा इनकम टैक्स का हो या अदर कोई होगा मुझे याद कीजिए मैं हमेशा आपके पॉकेट में रहूंगा जब तक आपके मोबाइल आपकी जेब में तब तक मैं आपके जेब में रहूंगा मैं कभी ना नहीं कहूंगा व्हाट्सएप पे भेज दे रहे हैं और सभी काम मैं पूरा कर दूंगा और सभी मैडम जी आइए आपने भी जवाब देना है बहुत आपका साथ रहे और इस तरह हमारे परिवार के इसका नाम रोशन किया हमारे साथ है सभी को इस पर मैं धन्यवाद देता हूँ आपने बड़े तादाद में यहाँ पर आकर भैया को उपस्थित किया है और भैया अपने जिया के दौरान भी आए हैं हमारे चाचा नशीन भाई भी यहाँ आए हैं उनका हालत रोका है फिर भी मेरे प्यार की खातिर आए हैं और हमारे माधव पर आए हैं लोगों के नाम सभी हमारे दोस्त यहाँ आए सभी का मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ और सभी ने छोड़ दी है अभी किसी ने जाना नहीं है धन्यवाद मैं यहाँ रुकता हूँ गौतम कनवाल परंतु नियोग समारंभ हा नियोग समारंभ
सर्व
मोदी का प्रोग्राम थे वीस एप्रिल छवी जगह प्रोग्राम हो सर्व अपने वेबसाइट दाखो मास पॉप्युलेशन कि पब्लिसिटी हा जो
धन्यवाद।
कुमार साहेब जी गावी इंदूर तालुका त्या इंदूरचे सचिव हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तरी त्यांचाही शाल श्रीफळ पण पुष्पगुच्छ घेऊन आणि त्यांचा सत्कार करतो. पंचाक्षरी त्याबरोबर आनंद हेगडे त्यांचे मित्र आनंद हेगडे ही या कार्यक्रमावर उपस्थित राहिले. बालपणाचे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही सर्व समितीच्या वतीने त्यांचं धन्यवाद सर. या कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी आपण सर्वांनी जागरूक उभा राहायचं आहे आणि राष्ट्रगीत सर्वांनी सामुदायिक कार्यक्रमाची सांगता आमचे मित्र मेयर कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी सत्कार वरती तिथे आहे की त्याने एक गाणं बरोबर सान तेरा हो का मुझ पर दिल चाहता है ओ कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छांव में रहने दो एहसान तेरा हो मुझ पर दिल चाहता है ओ कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है पलकों की छांव रहे तुमने मुझको हंसना सिखाया तुमने मुझको हंसना सिखाया रोने का हो तो रोलेंगे अब आंसू के हमारे गम न करो एक बहने हैं दो बहने दो उसे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छांव में रहने दो. वाह 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 धन्यवाद तुम्हारा तुम्हारा हमारा आपका सबका एक ही नाम तुम्हारा. मेरे साहबाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला. आपण राष्ट्रीय सर्वांचा आमदार म्हणजे